नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। माझं नाव आहे शुभम आणि आज आपण पाहणार आहोत पायथन मधला उप्स कन्सेप्ट। तर उप्स कन्सेप्ट काय आहे? उप्स उप्स म्हणजे असं तुम्हाला हल्लं धरून ठोकलं तुम्ही उप्स उप्स अगं बाई उरी बाई असं तसं कर तसं उप्स नाही। पायथन मध्ये पण एक उप्स आहे, तर तो उप्स काय आहे आज आपण जाणून घेऊया। तर चला सुरू करूया। इथे मी सिम्पली माझं ज्युपिटर नोटबुक ओपन केलेलं आहे, ठीक आहे। ज्युपिटर नोटबुक मला माहिती आहे कसं हँडल करायचं काय करायचं, ठीक आहे। उप्स कन्सेप्ट आपण आज बघून घेऊया। आजचा कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे की उप्स काय आहे काय नाही ते सगळं पाहून घेऊ आपण, ठीक आहे। म्हणजे हा कन्सेप्ट जावामध्ये सी प्लस प्लस मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग याचा फुल फॉर्म आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, ठीक आहे। याला म्हणतात उप्स कन्सेप्ट। तुम्ही सिम्पली गुगलमध्ये पण टाईप करून बघू शकता हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टीम याचा फुल फॉर्म आहे उप्स कन्सेप्टचा, ठीक आहे। हे कशासाठी युज होते बा, की ऑब्जेक्ट मीन्स इट इज अ रियल वर्ड, हे बाहेर लिहून दिलेलं आहे। जावा पॉइंट मध्ये बेसिकली युज होते कोर लँग्वेज जावा पॉइंट वगैरे, की रियल वर्ड एंटिटी सच एज पेन चेअर टेबल कम्प्युटर वगैरे, हे जे रियल वर्ड आहेत, कार झाली, बुक झालं, स्टुडंट झाला, माणूस झाला, एम्प्लॉय झाला, हे सगळे रिअल वर्ल्ड सिच्युएशन आहेत। या रिअल वर्ल्ड सिच्युएशन मध्ये प्रत्येकाचे वेगळे वेगळे काही काही फीचर आहेत आपले, की बघायला दोन डोळे आहेत, दोन कान आहेत, दोन नाक आहेत, कुत्र आलं की भुकते, जागी राहते रात्रीच भुकते, बरोबर आहे, पोळी खाते, उड्या मारते, असं आलं। कार म्हटलं की चार चाके आलं, व्हेकल म्हटलं की चक्के आलेच तिले, व्हेकल म्हटलं की, बरोबर आहे। आता तुम्ही जर म्हणता एरोप्लेन, एरोप्लेन चक्के आहेत बा तिले व्हेकल मध्ये घ्या ना, नाही ही वेगळी गोष्ट आहे, ते पाहून घ्या म्हणून तुम्हाला सांगू राहिलो, ठीक आहे। तर मेन कन्सेप्ट काय, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे म्हणून आपण लवकरात लवकर जास्त कन्सेप्ट तुम्हाला न सांगता डायरेक्ट आपण आपल्या प्रोग्रॅमिंग कडे वळूया। मेन आपलं काय प्रोग्रॅमिंग पायथन मध्ये कसं उप्स कन्सेप्ट पाहायचा ती आहे, ठीक आहे। सिम्पली पायथनची फाईल ओपन केलेली आहे, नोटबुक पायथन ज्युपिटर नोटबुक म्हणून आपण याला। तर टुडेज अजेंडा काय राहणार आपला, की रिलेशनशिप बिटवीन द क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, किंवा क्लास आणि ऑब्जेक्ट मधला फरक काय नेमकं, हे उप्स कन्सेप्ट मध्ये यूज होतात। क्लास काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, ते तुम्हाला फरक माहित पडणार। क्रिएटिंग क्लास, क्लास कसा क्रिएट करायचा, स्कोप ऑफ व्हेरिएबल, व्हेरिएबल कसे वापरायचे कसे नाही, ऍट्रिब्यूट्स काय आहेत। आता तुम्हाला डेफिनेशन तर सांगितली होती मी, डिफाईन फंक्शन, फंक्शन मध्ये ऍट्रिब्यूट तुम्हाला माहित झालं काय असते काय नाही, तर सेम क्लास मध्ये पण काय असते ऍट्रिब्यूट काय नाही ते बघणार आहोत, ठीक आहे। नंतर काय पाचवा काय म्हणते, की क्लास व्हेरिएबल अँड इन्स्टंट व्हेरिएबल, दोन टाईपचे व्हेरिएबल असतात, एक क्लास व्हेरिएबल, इन्स्टंट व्हेरिएबल, आणखीन एक टाईपचा व्हेरिएबल असते माहिती तुम्हाला, दोन टाईपचे आणखीन असतात काय, एक असते लोकल आणि एक असते ग्लोबल, ठीक आहे। ते पण आणखी दोन व्हेरिएबल आहे, ठीक आहे, ते बघू असू द्या। नंतर काय कन्स्ट्रक्टर काय आणि डिस्ट्रक्टर काय ते पाहूया आपण। मल्टिपल कन्स्ट्रक्टर काय असतात, पॉलिमॉर्फिझम काय असते, पॉलिमॉर्फिझम वेगळं आपण वेगळा व्हिडिओ बनवून घेऊ शकतो, ठीक आहे। पॉलिमॉर्फिझम सध्या मल्टिपल कन्स्ट्रक्टर पर्यंत पाहून घेऊ। नंतर काय गेटर काय, सेतर मेथड काय, हे दोन पण मेथड आहे, त्याच्यावर पण आपण वेगळा व्हिडिओ बनवून घेऊ। इनहेरिटन्स काय हे वाटलं तर पाहून घेऊ आपण आज, आणि ओव्हर रायडिंग मेथड्स, ठीक आहे। हे सगळे वेगवेगळे वेगवेगळे आपले टॉपिक आहेत, हे आपण कव्हर करायची कोशिश करू आज सर, नाही झालं तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, ठीक आहे। तर हिस्ट्री काय बा, मशीन लँग्वेज प्रोग्रॅमिंग, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग, स्ट्रक्चरल और प्रोग्रॅमिंग प्रोड्युसेस, प्रोग्रॅमिंग एक्ससी लँग्वेजेस, म्हणजे हे काय उप्स कशात युज होते, मेन मेन कन्सेप्ट कशात युज होते उप्स, की मशीन लँग्वेज प्रोग्रॅमिंग मध्ये युज होते, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग मध्ये युज होते, या वेगवेगळ्या हे सर्व त्याची हे आहे लिस्ट दिलेली आहे की कोणत्या कोणत्या प्रोग्रामिंग मध्ये आपल्या उप्स कन्सेप्ट हा यूज होतो। आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट काय म्हणते बा, फर्स्ट पॉइंट काय आहे, डाटा बिकम ऍक्टिव्ह, म्हणजे जो डाटा आहे आपल्याला तो डाटा ऍक्टिव्ह करायचा, म्हणजे उपयोगात आणायचा आहे। कोड इज रियुजेबल, म्हणजे त्याच्यात जो पण कोड लिहिलेला आहे तो पुन्हा पुन्हा यूज होऊ शकते तो कोड, किंवा हजार वेळा नवीन नवीन कोड लिहायचं काम नाही आपल्याला, नवीन ऑलरेडी काही कोड असे आहेत ते रियुजेबल आहेत, म्हणजे पुन्हा आपण युज करू शकतो कोणत्या ना कोणत्या कामासाठी, ठीक आहे। नंतर ऍबिलिटी टू स्टिम्युलेट द रिअल वर्ल्ड इव्हेंट, नंतर काय म्हणतात की ऍबिलिटी टू स्टिम्युलेट रिअल वर्ल्ड इव्हेंट मच मोर इफेक्टिव्हली, म्हणजे रिअल वर्ल्डचे जे प्रॉब्लेम आहे रिअल वर्ल्डले आपण डिफाईन कसं करू कॅम्प्युटर मध्ये, ते आपण एकदम इझिली याच्यात इफेक्टिव्हली किंवा सोप्या पद्धतीने याच्यात डिफाईन करू शकतो उप्स कन्सेप्ट मध्ये, ठीक आहे। नंतर काय आहे की याचं काय म्हणणं आहे, चौथा पॉईंट पहा, प्रोग्रामर इज एबल टू प्रोड्यूस फास्टर मोर अॅक्युरेट अँड बेटर रिटर्न ऍप्लिकेशन, तेच ऑलरेडी बराचसा कोड अवेलेबल आहे,
त्यामुळे प्रोग्रामर काय करू शकते, बा फास्टर एकदम अॅक्युरेट आणि बेटर रिटर्न ऍप्लिकेशन तयार करू शकते असं त्याचं म्हणणं आलं. ठीक आहे, याच्यावर जास्त काही धैर्यवर भर नाही देऊ. ठीक आहे, आता मेन तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, क्लास आणि ऑब्जेक्ट मधला फरक काय. क्लास डिफाईन करायचे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आलं की त्यात क्लास येतेच. क्लास म्हणजे एक प्रकारचं तुम्ही हे समजायचं, डेफिनेशन दिलेलं आहे, ही डेफिनेशन आहे क्लासची. काय म्हणणं आहे, क्लास क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट यूज टू क्रिएट अ ऑब्जेक्ट हॅव्हिंग सम प्रॉपर्टी ऑर ऍट्रिब्यूट ऍज इट इज अ क्लास. समजलं की क्लास काय आहे, एक ब्ल्यू प्रिंट आहे. समजा कारची ब्ल्यू प्रिंट म्हणजे आपण आपले डायग्राम बनवतो, डिझाईन बनवतो एखाद्या कागदावर, जे फोर पेपरवर, किंवा म्हणा तुम्ही इंजिनिअरिंग शीट्स काढले असतील, बरोबर आहे, त्याच्यावर ठोकळा काढला असेल, किंवा कारचं चित्र काढलं असेल, किंवा मोबाईलचं चित्र काढलं असेल, तर त्याची ब्ल्यू प्रिंट असते आपल्याजवळ की ऍक्च्युअली हे डिझाईन कसं करायचं, कार डिझाईन कशी करायची. पहिले ते पहिले आपण कागदावर बनवतो, केलं असेल तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये, ड्रॉइंग मध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग वगैरे शिकलेलं असेल, त्यात तुम्ही आधी काढताच ना ब्ल्यू प्रिंट, त्यालाच ब्ल्यू प्रिंट म्हणतात. आपण नक्षा काढतो घराचा, घराचा नक्षा, आर्किटेक्चर नक्षा काढतो, स्ट्रक्चरल नक्षा काढतो, एमईपी वगैरे आहे, बरेचसे नक्षे आहेत, ते आपण काढतो आणि ते मग ऍक्च्युअली जाऊन साईटवर असेंबल करतो किंवा बनवतो, त्याला म्हणतात ब्ल्यू प्रिंट. तिथं करतो ऍक्च्युअल प्रोजेक्ट, ते झालं ऍक्च्युअल क्लास. क्लास म्हणजे ऍक्च्युअल ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट काय आहे, तर ऑब्जेक्ट पण हे वेगळा कन्सेप्ट. ठीक आहे, अन ऑब्जेक्ट इज अन इन्स्टेड ऑफ क्लास विच इज कंटेन अ व्हेरिएबल मेथड. ऑब्जेक्ट काय आहे, हा जी क्लास आपण बनवू, ब्ल्यू प्रिंट जी बनवू आपण, त्याचा इन्स्टंट एक क्रिएट करू खाली. ते तुम्हाला समजणार, समज काय नाही, तुम्ही फक्त समजून घ्या एवढं, किंवा ऑब्जेक्ट इज अ इन्स्टंट ऑफ क्लास विच कंटेन अ व्हेरिएबल अँड मेथड्स, हे समोर काय तुम्हाला सांगतो. ठीक आहे, नंतर काय, आता रिलेशनशिप बिटवीन अ क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. आता रिलेशनशिप काय क्लास अँड ऑब्जेक्ट मधले हे पाहून घ्या, इथं लिहिलेलं आहे, वाचून घ्या. अ क्लास इज अ टेम्पलेट ऑफ ऑब्जेक्ट, इट कंटेन अ कोड फॉर ऑल सब्जेक्ट मेथड. A class it describe the abstract characteristic of real life things. Theek hai, real life thing la ye karte. And instance is a object of class created to run time. Mhanje instance kya karte, particular aplyala tya class cha use karaycha aahe. Ata te class ta define kele apan, te define ta kelo, ata teche ekanda kai na kai prototype kiwa drone asa kai tari banava lagel na, to tele mhantat object structure. Theek hai, थ्री देअर कॅन बी द मल्टिपल इन्स्टंट ऑफ क्लास, म्हणजे एका ब्ल्यू प्रिंट पासून किंवा एका नक्षापासून आपण तसेच किती मोठे घर बनवू शकतो, म्हणजे मोठे घर बनवू शकतो ना, फक्त राहणार लोक वेगवेगळे राहतील, बरोबर आहे. आता एकच तुम्हाला नक्षा दिला घराचा, तसं घर तुम्ही एकदाच बनवू सांगा, किती वेळा बनवू शकता तुम्ही, तुम्हाला वाटलं तर असं सगळं एका नक्षा एकाच वेळा यूज करणं असं असते, त्याला म्हणतात ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता क्रिएटिंग क्लास. आता क्लास कसा क्रिएट, आता लक्ष द्यावे, बरोबर लक्ष द्या. आता इथून मेन चालू होते आपलं प्रोग्रामिंग. सर्वात पहिले काय लिहायचं, क्लास लिहायचं, सी एल ए डबल एस क्लास लिहायचं, स्पेस द्यायचं आणि ज्या क्लासचं नाव द्यायचं तुम्हाला त्या क्लासचं नेम देऊन द्यायचं. ओपन पॅरेंथिसिस, क्लोज पॅरेंथिसिस, ऑब्जेक्ट असाईन केला नाही केला हे डिफॉल्ट असते, जरुरी नाही तुम्ही असाईन कराच म्हणून. ठीक आहे, मग कॉलन पण द्यायच लागणार, ते बघू, कॉलन द्यायचा आणि एंटर मारायचं लगेच, कॉलन देऊन एंटर मारायचं की लगेच ते इथून इंडेंटेशन सोडणार आहे, इतके स्पेस सोडणार, चार स्पेसेस म्हणजे टॅब. ठीक आहे, कुठे कुठे चार स्पेसेस म्हणजे एक टॅब असते, कुठं तीन तीन स्पेसेस म्हणजे एक टॅब असते. ठीक आहे, हे जर सगळं झालं होता, आता काय पाहिजे आपल्याला, क्लास कसा डिफाईन करायचा पाहता येईल. इथं काय केला, मी एक क्लास डिफाईन केला, काय लिहिलं, क्लास लिहिलं, सी एल डब्ल्यू एस क्लास लिहिलं, ए ओ लिहिलं, वाटलं असतं डबल लिहून दाखवतो मी तुम्हाला, कसं करायचं पहा, याच्या खाली वरच लिहून दाखवतो सरळ, सी एल ए डब्ल्यू एस क्लास लिहायचा, स्पेस द्यायचा, एस एच लिहायचा, हा केला डिफाईन. हे असं डिफाईन केलं चालते, खाली पॅरेंथिसिस आहे नाही आहे तरी चालते, असं करायचं, एंटर करायचं, पास पी ए डबल एस, किंवा प्रिंट करायचं, पी आर आय एन टी प्रिंट, काय बा मानाव करा प्रिंट, एस एच यू बी एच ए एफ शू, ठीक आहे, मानाव प्रिंट करा बा, असं म्हणणं या क्लासचं. हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट दिले आपण, डिफॉल्ट सेंटेन्स लिहिले. ठीक आहे, दोन क्लास डिफाईन आहे, तिथं हे मी आता तुमच्यासमोर डिफाईन क्लास एस एच म्हणून, आणि खाली हा ऑलरेडी डिफाईन होता. इथं पॅरेंथिसिस असले नसले काही फरक पडत नाही, या पॅरेंथिसिस मध्ये असते ऑब्जेक्ट, कंट्रोल सी, इथं जर मी ऑब्जेक्ट लिहिला तर काही फरक पडत नाही रे हो, आला काही एरर पा, क्लास जर डायरेक्ट प्रिंट झाले क्लास असं असते, तर क्लासला ऑब्जेक्ट म्हणून पण आपण कॉल करू शकतो. ऑब्जेक्ट कसा कॉल करायचा, किंवा क्लासचा एक इन्स्टंट तयार करायचा, त्याला म्हणायचा ऑब्जेक्ट, म्हणजे एस एच क्लास आहे, एस एच क्लासचा मी एक इन्स्टंट तयार करतो, काय समजा यु एच UH is equal to SH. आता काय करणार, पी आर आय एन टी प्रिंट, काय करणार, UH, काय केलं समजलं,
इथं मी क्लासला कॉल केलं, फक्त इथं क्लासचं नाव आलं. जर इथं मी हे दिन ओपन पॅरेंथिस क्लोज पॅरेंथिस, तर या क्लासला बरोबर हे झालं. आता याने काय प्रिंट केलं, काय प्रिंट केलं, आता ऑब्जेक्ट मेन आणि याची लोकेशन प्रिंट केली की मेमरी मध्ये याची लोकेशन कुठे आहे. तर हे तुम्हाला समजणार आहे ऍक्च्युली, बाकी काही नाही. क्लासला जर क्लासची ब्लू प्रिंट इथे काढली आपण एसएच, आणि त्याला जर कॉल केलं यूएच म्हणून, यूएचला जर कॉल केलं असं, तर त्याची मेमरी लोकेशन स्टोअर करणार. पॅरेंथिसिस जर काढून टाकला तर ते मेथड प्रिंट करणार की बा हे क्लास मेथड आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही माहिती करू शकता क्लास मेथड बद्दल. पहा सेम खाली तसंच केलेलं आहे, एओ एक्स एक्स दिला, त्याला नाम दिलं, त्याचं हे केलं, मेमरी लोकेशन भेटली आपल्याला. ठीक आहे, आता मेथड डेफिनेशन. मेथड डेफिनेशन काय म्हणते, सेल्फ पॉइंट टू द क्लास. एखादी मेथड लिहितो आपण, फंक्शन लिहितो, म्हणजे क्लासच्या अंदर एखादं फंक्शन लिहिलं लिहिलं की ते झाली मेथड. असं सोपं सोपं भाषेत समजून घ्या तुम्ही. ऑब्जेक्ट इज अ ऑब्जेक्ट ऑफ क्लास, ओबी इज अ ऑब्जेक्ट ऑफ क्लास. एखादं ऑब्जेक्ट तयार करू आपण, नंतर तुम्हाला समजणार. इन्स्टेड ऑफ सेल्फ डॉट हॅलो वी राईट हॅलो. समजलं, इन्स्टेड ऑफ सेल्फ डॉट हॅलो वी राईट हॅलो, असं खाली समजणार तुम्हाला. सध्या समजणार, आता काही इथं फंक्शन आहे, प्रिंट फंक्शन आहे, लेंथ फंक्शन आहे. प्रिंट काय करणार, याची हे प्रिंट करून टाकणार सर सर, लेंथ काय करणार, ह्याची संख्या मोजणार किती आहे म्हणून, हे शिकलेलं आहे तुम्ही. मेथड काय करते किंवा मेथड काय झाली, मेथड ही झाली, ते वर झालं फंक्शन, खाली झाली मेथड. मेथड काय म्हणते पहा, ए इज इक्वल टू ब्लँक आहे, आणि ए डॉट अपेंड. अपेंड आपण त्याला फंक्शनचा युज करून, अपेंड फंक्शनचा इनबिल्ट फंक्शन आहे, याचा युज करून त्याच्यामध्ये ए या एम्प्टी लिस्ट मध्ये एक हा व्हॅल्यू टाकतो. हे टाकली इथं प्रिंट केली पहा, तर ही झाली मेथड. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी होत आहे तिथं, तर ती झाली मेथड. फंक्शन फंक्शनचा युज करून एखादी ऍक्टिव्हिटी आपण घडून आणत आहोत, एखादा व्हॅल्यू एखाद्या लिस्ट मध्ये, एम्प्टी लिस्ट मध्ये, किंवा एखादा फुल लिस्ट मध्ये, किंवा फुल लिस्ट असं काही नसते, फक्त एखाद्या लिस्ट मध्ये अपेंड करत आहोत, ऍड करत आहोत, तर ती झाली मेथड. ठीक आहे, आता पहा एक्झाम्पल. आता इथं काय केलेलं मी पहा, इथं तुम्हाला समजलं, इथून थोडं लक्ष द्या बरोबर, इथून तुम्हाला समजणार आहे. इथं काय म्हणणं, मी एक क्लास डिफाईन केला. ठीक आहे, क्लास डिफाईन केला नेम नावाचा. ठीक आहे, ओपन पॅरेंथेसिस क्लोज पॅरेंथेसिस द्यायची मॅन्डेटरी नाहीये. इट इज नॉट मॅन्डेटरी टू मेक ओपन पॅरेंथेसिस अँड क्लोज पॅरेंथेसिस. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते, आपण एक फंक्शन डिफाईन केलं डेफ. इथं जायचं, एंटर मारायचं, बरोबर इथे याच्याच लाईनवर येणार आहे. ठीक आहे, डेफ फंक्शन डिफाईन केलं हॅलो नावाचं. हॅलो नावाचं एक फंक्शन डिफाईन केलं, त्याला सेल्फ आर्ग्युमेंट द्यायच लागतील. बुक क्लास मध्ये कोणतं पण फंक्शन डिफाईन केलं तर त्याच्या पहिल्या, त्याचं पहिलं काय म्हणतात, त्याला ऍट्रिब्यूट, पहिलं ऍट्रिब्यूट हमेशा सेल्फ राहणार. त्याच्यानंतर तुम्ही काय द्यायचं, ए बी सी डी कॉमा बी सी डी काही द्या, पण पहिलं हमेशा सेल्फ राहणार जर क्लासमध्ये तुम्ही फंक्शन डिफाईन केलं तर. ठीक आहे, डिफाईन केलं, त्यानंतर एंटर मारायचं डबल. कॉलम द्यायचा, कॉलम द्यायला विसरायचं नाही रे भाई, सेमी कॉलम मेमी कॉलम विसरायचे नसतात लँग्वेज मध्ये, प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. ठीक आहे, काय करणार, प्रिंट मशीन लर्निंग. मशीन लर्निंग बाय पी वाय बाय पायथॉन, इन पायथॉन करणार असं म्हणणं काही लिहित नाही. आता हे फंक्शन डिफाईन केलं, क्लास डिफाईन केला, त्याच्या खाली फंक्शन डिफाईन केलं, आणि त्याच्यानंतर प्रिंट स्टेटमेंट लिहिला. आता इले आपल्याला वापरायचं आहे, आता लक्ष द्यायचं बरोबर. आता ह्या एक सिंपल एक छोटासा मी क्लास डिफाईन केला, ऑब्जेक्ट उप्स कन्सेप्ट वापरला, उप्स कन्सेप्ट वापरला. ठीक आहे, अर्धा अर्धा उप्स कन्सेप्ट वापरला, इथं क्लास डिफाईन केला, क्लास बनवली नावाची, बा नाव सांगा बा. ठीक आहे, तर आता याचं मी करणार क्रिएट इन्स्टंट. इन्स्टंट कसा क्रिएट करणार, इन्स्टंट क्रिएट करणार म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करणार. आता ओबी काय आहे, ऑब्जेक्ट आहे, कशाचा, नेमचा. तर मी इथं काय करणार, ओबी लिहिणार. ओबी लिहिलं इज इक्वल टू नेम, नेम म्हणजे हे नेम, क्लासचं नेम असं, क्लासला जे नेम दिलं आपण क्लासच्या समोर, ते नेम इथं राहणार, ओपन पॅरेंथिसिस क्लोज पॅरेंथिसिस. हे झालं आपलं ऑब्जेक्ट क्रिएट. ऑब्जेक्ट क्रिएट झालं झालं. आता ओबीच्या, ओबी मध्ये काय आहे, नेम, जे नेम क्लास डिफाईन केले याच्यामध्ये सर्व जे येते इथून इथपर्यंत ते सर्व ओबीला असाईन झालं. आता काय करणार आपण, सर्व सर्व ओबी डॉट लिहिणार, आणि आपल्या हॅलो या डिफाईन फंक्शनला, या फंक्शनला आपल्याला कॉल करायचं आहे, या क्लासच्या या फंक्शनला कॉल करायचा, हॅलो 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 फंक्शनला कॉल करायचं. तर काय लिहिणार, ओबी डॉट हॅलो. आता हॅलो फंक्शन मध्ये जे काही आहे पहा, लक्ष द्या इथं, हॅलो फंक्शन मध्ये काय येतं, मशीन लर्निंग इन पायथॉन, बरोबर आहे. तर हॅलो फंक्शन काय प्रिंट करत असते, मशीन लर्निंग इन पायथॉन, हे बरोबर प्रिंट होणार, मशीन लर्निंग इन पायथॉन प्रिंट व्हायला पाहिजे, आधीच होतं. आता मी याला एक्झिक्युट करतो पहा, झालं.
असं आहे ते, हा आहे मेन उप्स कन्सेप्ट. समजलं रे हो तुम्हाला? बस जमलं, एकच नंबर. हे आहे मेन उप्स कन्सेप्ट. ह्याच्यापेक्षा समोरच्या आणखी पाहू आपण काय असते समोर. तो